हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी वर्ड्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मान्सून रिलेटेड रॅपिड फायर खेळूया. रुपाली आहे माझ्याबरोबर. हॅलो, मस्त. आणि कसं एन्जॉय करतेस मान्सून? खूप धमाल मज्जा. मला पाऊस प्रचंड आवडतो, पावसात भिजायला आवडतो. आणि म्हणजे आय डोंट नो कॉमन आहे नॉर्मल आहे की नाही मला माहीत नाही, पण मला चहा भजी हा प्रकार पावसात भिजून खायला आवडत नाही, तर मला आईस्क्रीम खायला आवडतं. हो, मला असं छान त्यावेळेला असं तो मेवाडचे कोन्स अजूनही मिळतात म्हणा, पण ते कोनमधनं आईस्क्रीम घ्यायचं आणि तो असं असं घरंगळत खाली येतो वगैरे तसं. आणि भिजायला आवडतं, छत्री असते पण ती छत्री उघडायची नाही, पण भिजायचं मनसोक्त. काही प्रश्न आहेत माझ्याकडे पावसाशी रिलेटेड किंवा या सीझनशी रिलेटेड. ओके, आत्तापर्यंत किती वेळा छत्री हरवली आहेस? एकदा पण नाही, कारण छत्री कॅरीच नाही करत. नाही नाही नाही, कॅरीच नाही ना करत. उन्हात फक्त छत्री वापरते मी, बाकी पावसात तर छत्री असते ठेवलेली पण ती उघडायची नाही. नाही, ओली काय आपणच ओलवायचं असतं त्यामुळे ती उघडतच नाही. ओके, पावसाळ्यात आवडतं फिरण्याचं ठिकाण? असं काही आवडतं ठिकाण असं नाही आहे. मला पाऊस हा प्रचंड आवडत असल्यामुळे मी बाल्कनीत जाऊनही मनसोक्त आनंद घेऊ शकते, खाली बिल्डिंगच्या खाली जाऊनसुद्धा किंवा रोडवर गाडी लावून मी भिजू शकते. असं काही पर्टिक्युलर ठिकाण असं नाही आहे, बिकॉज शूटिंगमुळे तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही की बाहेर जाऊन त्याचा आण. सुट्टी दिली तर मी कोकणात जाईन, माझ्या गावी जाईन. पावसावरची पाच गाणी. हारी म्हणजे तो ते पाऊस गारा, त्याच्यानंतर रिमझिम गिरे आजर पट जाय तो, आणि असे आहेत अजून बरेच. ये रे पावसा तुला देतो पैसा. म्हणजे ॲक्च्युली माझा पुढचा प्रश्न हा होता की पावसावरची कविता कोणती, तर रुपालीने मेबी आता हां ये रे पावसा. बरं, आता खरं तर पावसात भिजल्यावर काय खायला आवडतं? पण हा असं म्हटलंच मगाशी. हो हो, आईस्क्रीम हे आन्सरच वेगळं आहे. गरम गरम खातात लोक शक्यतो आईस्क्रीम. पावसाळ्यात स्वतःसाठीचे नियम काय? काहीच नाही, काहीच नियम नाही. म्हणजे पावसात भिजायचं छान, त्याचा आनंद घ्यायचा, आस्वाद घ्यायचा, असे काही नियम वगैरे काही नाही. नाही नाही नाही. कम्फर्टेबल आउटफिट? कम्फर्टेबल आउटफिट हे बघ, मी आत्ता घातलं आहे मी पावसात. मी मला चालतं, कपडे भिजले तरी चालतात. काही म्हणजे असं काही नसतं की अरे नाही आता पाऊस पडायला लागला चला चला ठेवणीतले सगळे कपडे काढा, शॉर्ट्स काढा, हे काढा, असं काही नाही. मी साड्या पण नेसते त्याच्या, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणजे मला असं वाटतं की मी गेल्या वर्षी पोस्ट केलं होतं संजनाचा एक व्हिडिओ, जी पावसात मस्त आतमध्ये सीन चालू होता, मला थोडा वेळ मिळाला म्हणून मी पटकन येऊन पावसातला तो एक व्हिडिओ टाकला होता. सो काही असं काही हे नाही नियम. लास्ट, पाऊस म्हणजे सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. पाऊस म्हणजे एक ना, मी कालच असं काहीतरी वाचलं पण आता ते मला आठवत नाही, पण पाऊस म्हणजे एक वेगळी फीलिंग आहे. एक ओलावा तो इतक्या जोशात येतो धरतीवरती, म्हणजे पृथ्वीवरती, आणि ते सगळ्या मग शेतकऱ्यांसाठी, आपल्यासाठी पाणी पुरवठा, त्यामुळे एक वेगळी एक भावना आहे पाऊस म्हणजे. एका शब्दात नाही सांगू शकत. थँक्यू रुपाली, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.